हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. जतमध्ये टोमॅटोचे दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटोनी भरलेले कॅरेट जत बाजार समिती समोरील हायवेवर ओतले. जत सारख्या दुष्काळी भागात सतत पडणारा दुष्काळ व कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळत नाही. गेल्या काही दिवसात भाजीपाल्यांचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जत येथील राजे विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये सलग 15 दिवस टोमॅटोच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. त्यामुळे जत येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने भाजीपाला मार्केट समोरील महामार्गावर सुमारे 1.5 टन इतका टोमॅटो ओतून निषेध व्यक्त केला आहे. उत्पादित शेतीमालाला दर नाही, टोमॅटोला प्रति किलो 2 ते 3 रुपये इतका अत्यल्प दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला व्यवस्थापनासाठी घातलेला खर्च देखील निघत नाही ही वस्तुस्थिती आहे. सद्यस्थितीत मार्केटमध्ये दोडका टोमॅटो, ढबू मिरची, वांगी या भाजीपाल्यांचे दर पडले आहेत. जत येथे भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. हा भाजीपाला मंगळवेढा सांगोला जत येथून येत आहे. या भाजीपाल्यास सांगली, कर्नाटक, विजापूर, जमखंडी, सांगोला येथून मागणी होत आहे. रिपोर्टर जोकेश अदाटी, जत. असं नाही, स्टार्ट बाजी नाही करायची. सांगोला कोण मारायचं? आणखी शेतकऱ्याचं कोण आहे? शेतकरी सगळे शेतकरी. नाव सांगायचं कोण मारायचं? नाव सांगायचं कोण विकते? आपण मंगळवेडा पुढा बाजी ना. टोमॅटोला ट्रेला 10 रुपये, 25 किलोला 10 रुपये, 25 ट्रेला 10 रुपये, 25 किलोला 10 रुपये, 25 किलोला 10 रुपये. बाजारात कस किलो आहे? बाजारात 30 रुपये, 40 रुपये किलो आहे. आता औषधाचं आणि ह्याला ताळमेळ बसेना. आणि गाडी भाडे मिळते, तिथं पदरच भरायचा गाडी भाडं सकट. ठीक आहे. एक ट्रे काढायला खर्च किती येतोय? मजुरी खर्च एक ट्रेला एक दोन बायका. आणि काय इथं लोकलच आहे मार्केट? शेतकरी लोकलचे आणि विक्री करणारे व्यापारी लोकलचे आहेत. आणि इथं काय व्यापारी काय करतात, बाहेरनं ट्रकनं लोडिंगनं माल आणतात, त्यामुळे इथल्या स्थानिक शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागले. पहिला त्यांचा माल खपवतात, आमचा माल खपवत नाहीत, त्यामुळं टमाटा रस्त्यावर होता शिवारी आल्या. म्हणजे बाहेरच्या तालुक्यात, बाहेरनं छोट्या गावात सिटीतनं गाड्या ट्रकनं मागवतात. ही स्थानिकचं मार्केट आहे, लोकल मार्केट आहे. तुम्ही बाजार समितीला खर्चाचा आणि या वांग्याच्या रेटचा ताळमेळ बसा ना.